पोलिसांचा अवैध गुटखा माफियांना दणका. तब्बल 13,64,960 रुपये किमतीचा अवैध गुटखा व टेम्पो सहित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर कराड यांनी सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ गुटखा आणि दारूबंदी कारवाई करणे कामी विशेष मोहीम आयोजित करून कारवाई करणे कामी सूचना दिल्या होत्या. सदर कारवाई अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेत गोपनीय माहिती मिळाली की कराड उंडाळे रोडने एक छोटा हत्ती वाहन अवैध गुटखा घेऊन जाणार आहे. त्या माहितीची खातरजमा करून कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन बिलारी, सतीश जाधव व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल गाडे तसेच पोलीस हवालदार धनंजय कोळे, संदीप पाटील, सुनील माने, विनोद माने, नितीन कुचेकर, नाना नरनवर यांनी आज दिनांक 17/5/2024 रोजी दुपारी मौजे घोगाव तालुका कराडगावच्या हद्दीत कराड चांदोली रोडवर आरोपी नामे समीर बाबासो मुलानी वय 36 वर्ष राहणार लावटी नगर मलकापूर तालुका कराड हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक MH50EN2982 मधून एकूण 13,64,960 रुपये किमतीचा विमल पान मसाल्याच्या पिशव्या व तंबाखू पुड्या या मालाची जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रतिबंध करून वाहतूक केली म्हणून एकूण 9,64,000 रुपयाचा मुद्देमाल व 4 लाखाच्या वाहनाचा जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव हे करत आहेत. वरील कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर कराड व कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, कराड तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन बिलारी, सतीश जाधव व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे तसेच पोलीस हवालदार धनंजय कोळी, संदीप पाटील, सुनील माने, विनोद माने, नितीन कुचेकर यांनी केली आहे. प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पान मसाला विक्रीवर प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख सर, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम आणि आमचे कराडचे DYSP अमोल ठाकूर सर यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही आमचे तपास पथक आहे कराड तालुका पोलीस स्टेशनचं त्यांना गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत सांगितलेलं होतं. असं का गोपनीय माहिती काढत असताना DB पथकातील पोलीस गाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की आपला उंडाळे भागामध्ये हायवे रोडनं एका गाडीमध्ये प्रतिबंधित गुटखा येणार आहे. त्यांनी आम्हाला माहिती सांगितली. त्या माहितीचं आम्ही खातरजमा करून आमची तपास पथकाची टीम सोबत PSI भिलारी यांना नेमून त्या ठिकाणी उंडाळे भागामध्ये ट्रॅप लावण्यात आला होता आणि मिळालेल्या माहितीच्या नुसार त्या ठिकाणी एक छोटा हत्ती आला. तो आम्ही आमच्या तपास पथकाचे टीम आणि PSI भिलारी यांनी चेक केला. त्याच्यामध्ये प्रतिबंधित गुटखा पान मसाला मिळून आलेला आहे. जवळपास 9,66,000 गुटखा आणि 4 लाख रुपयाचा टेम्पो असं आम्ही जप्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये टेम्पोचा मालक आणि चालक समीर बाबासो मुलानी यास ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत.